हाय गाइस, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा. तिथे नोटिफिकेशनची घंटी पण आहे, ती पण प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन ब्लॉग अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. आज आहे संडे, वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि सकाळपासून मी काहीच शूट नाही केलेलं. जुना जो ब्लॉग चाललेला त्याचं पण एंडिंग मी जस्ट आत्ताच केलं आणि मी देवीसोबत आता बाहेर आलेले आहे आणि अजून एक फ्रेंड आहे मी तिथे बाहेर आलेलं आहे. कोणकोण आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि आम्ही खायला आलेलो आहे अप्पे आणि चहा पिणार. त्याच्यानंतर मग मी इथून निघणार आहे आणि तिथे नंतर जाते तर प्रभाकरला भेटेल. देन त्याच्यानंतर आम्ही दोघं घरी जाऊ. सो स्टे ट्यून. मी ते तुम्हाला दाखवते. ते देवी मॅडम अँड इकडे आहेत पूजा मॅडम. अँड आम्ही खाणार आहे आता गरमागरम अप्पे. मी निघते अँड देवी मॅडमना टाटा बाय बाय करूया. कब मिलेंगे फिर? आ जाओ पोंगल के बाद. पोंगल? पोंगल म्हणजे ह्यांच्याकडे असतो संक्रांत, म्हणजे आपल्याकडची संक्रांत, ह्यांच्याकडचा पोंगल. सो चला आता कॅब आली आहे, खाली जाऊयात. सो मी प्रभाकरला शिवाजीनगरला भेटले अँड देन खाण्यासाठी आम्ही आलेलो आहे गोळीभंगाला. हे असं रूममध्ये लाईटिंग त्या दिवशी आल्यानंतर मी केलं होतं. ॲक्च्युली खूप दिवस झालं मी ते झाडांना एल ई डीचं लाईटिंग लावून ठेवलेलं आहे, बट शूट घ्यायला काही जमलंच नव्हतं. सो त्या रात्री म्हटलं शूट घेऊन टाकू आणि तुम्हाला पण दाखवू ते कसं दिसतं आहे रात्रीचं. असं खूप छान वाटतं ते. गाईज, आज आहे 27 डिसेंबर आणि मी ड्रायव्हिंग क्लासला जाऊन जस्ट आले आणि आमच्या घरी कोण कोण आले बघा. आणि त्याच्या आधी मी दाखवते की मम्मीने काय केले. आज भेळ केलेली आहे आणि आता दाखवते की कोण कोण आहे घरी. सो सगळ्यात आधी बघा, ह्या आहेत विरजेवून आलेल्या काकी. आणि काकी कधी 2 दिवस झाले आलेत ना? हो, 2 दिवस झाले पण इकडे आज आलेत. आता आहेत त्या पुण्यात 15 दिवस तरी आहेत. अँड इकडे बघा कोणी, प्रतीक्षाताई. प्रतीक्षाताई पण आत्ताच आलेत आणि त्या आहेत, उद्यापर्यंत आहेत. गाईज, मी आता बनवणार आहे गुलाबजामुन आणि माझा फर्स्ट सुट्टी होती लोकांचे, माझा फर्स्ट ट्राय असणार आहे गुलाबजामुन बनवायचा. मी गिट्सचं पॅकेज आणलेलं आहे रेडीमेड. सो चला आता ट्राय करूया आणि बघूया कसे बनतात गुलाबजामुन. आहे गिट्सचं पॅकेज गुलाबजामुनचं, हे मी छोटंवालं आणलं आहे ट्रायलसाठी. आधी बघू, 100 ग्रॅमचं आहे. तर चला आता हे ओपन करूया. ह्याच्या मागे पण इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात कसं करायचं त्या सगळ्या. त्या बॉक्समध्ये हे असं पॅकेट असतं, तर आता हे ओपन करूयात, काढून घेऊयात. सो हे त्यातलं पीठ काढून घेतलं आहे आणि आता मी हळूहळू दूध घालून ह्याला चांगलं मळून घेणार आहे. हे असं जरा जरा दूध घालून मळून घ्यायचे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये. चिकटत नसेल का नाही ह्याच्यामुळं मैदा असल्यामुळे. तुम्ही पण ह्याचं जाणून बनवलेलं का? हो हो. कुठलं आहे ब्रँड खरं? हे गिट्स आहे. हो का? आम्ही चित्रळ्याचं घेतलं काकाच कुठलं. चित्रळ्याचे पण चांगले. हां, आम्ही कणिक मळून ह्याचे गोळे करून घेतलेले आहेत. हे छोटे छोटे गोळे झालेले आहेत. करेक्ट पॅकेटवर दिल्याप्रमाणे 20 गोळे झालेले आहेत पण हे छोटे छोटेच गोळे होतात. गोळे करून झाले तर मी त्याच्यासाठीचं सिरप बनवून घेणार आहे, म्हणजेच पाक बनवून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी हे गोळे भाजून घेणार आहे तेलामध्ये, कारण की पाक थंड झाल्यानंतर मग त्याच्यात ते गोळे टाकायचे. सो आधी पाक बनवून घेऊयात. भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि ते 1 वाटी साखर घेतलेली आहे. मी 1 वाटी साखरेचा पाक करणार आहे. ती साखर मी याच्यात घालून घेते आणि बरोबर मी एवढ्याच मापाचं पाणीसुद्धा घालणार आहे याच्यामध्ये. हे बघा, मी इथे 1 वाटी पाणीसुद्धा घेतलेलं आहे, तर ते ह्याच्यामध्ये घालू आणि ह्याला 1 तास येईपर्यंत आणि पूर्ण साखर विरघळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा. एकदा साखर विरघळली आणि एक अशी तार आली की लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे. हे बघा, मी हे गोळे तळून घेण्यासाठी कढई ठेवली आहे. आता नॉनस्टिक मी नाही वापरत आहे, आज लोखंडाची कढई ठेवली. अँड ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात.
इथली साखर सगळी विरघळलेली आहे. आता मी गॅस बंद करते. हे बघा, हे गुलाबजामून भाजत आहेत. जरा लालसर कलर आला की जरा काढायचे. हे सगळे गुलाबजामून मी तळून घेतलेले होते. सगळ्यात सुरुवातीला जे 5-7 तळून घेतले ते एकदम कडक तेलात तळले गेले, कारण की मी पाक करण्याच्या नादात गॅस माझा तेलाचा मोठाच राहिला. इथे मी 3 वेलची घातलेला होता. वेलची घातल्यामुळे पाकाला थोडा स्वाद येतो. आणि इथे मी तळून घेतलेले गुलाबजामून आता पाकामध्ये घालत होते. हे गुलाबजामून पाकात घातल्यानंतर थोडा वेळ उरण्यासाठी ठेवायचे. 1-2 तास ठेवले तरी सफिशियंट होतं. हे बघा, 1-2 तासामध्येच हे गुलाबजामून चांगले पाकामध्ये मुरलेले आहेत आणि खाण्यासाठी रेडी आहेत. मला असं वाटलेलं की 5 तास लागतील, बट 2 तासामध्येच हे चांगले मुरलेत. तर आता बघू, जेवताना सगळे टेस्ट करतील आणि सांगतील. आजचा स्पेशल मेनू आहे पावभाजी. काय की तुम्ही सांगा, कसे झाले गुलाबजामून? पहिला अटेम्प्ट आहे. छान झाले, चांगले वाटते ते. आता प्रत्यक्ष काही सांगणार आहेत. हॉटेल खूप छान झालं, हॉटेल सारखी टेस्ट येते. हाय ना. हो.